मोबाईल घे. मामा तुझं वजन किती आहे? येणाऱ्या काळात महिलांना सुद्धा आलू नको. रिपोर्टिंग केली काय? कशी लागली? सावधी. काय बोलतो? सावेळा. दिंडीचा 14 दिवस आहे आणि दिंडी आपली व्यवस्थित चालू आहे एकदम. तर तशीच पुढे गेली पाहिजे. सर्वांनी सहकार्य करा, पालखीला हातभार लावा, सर्वांनी सोबत राहायचं आहे. ओम साईराम, साईराम, ओम साईराम. ओम साईराम, जय शिवराय, शुभ सकाळ. चौथ्या दिवसाचा प्रवास सुरू झालाय. बघूया आता आज काय काय बघायला भेटणार आहे. दादा, आज काय नवीन बघायला मिळेल ना? भेटेल भेटेल नक्कीच. आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू आणि प्रवास तर आपला चालूच आहे. प्रवास सुरू करूया. बोलो ओम साईराम. 6:30 वाजायला आलेत आणि इथं काय गडबड चालू आहे ते पण बघूया. साईराम, साईराम काय? ओम साईराम. साईराम चहा प्यायला थांबलेत? चहा प्यायला सकाळी थांबलो इथे साईनाथ अमृततुल्य. हा घे 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 आणि एक बॅगिन पण ठेव, एवढे रस्त्यात आपल्याला खायला होईल. अजून द्या सकाळ. खूप वेळानंतर आपण शेवटच्या मानाच्या झेंड्याजवळ आलोय. संतोष पाटील मानाचा झेंडा सांभाळताना दिसतात. चहा पिऊन घ्या, चहा पिऊन घ्या. निघूया पण त्या अगोदर शेवटच्या झेंड्याजवळ आलोय असता आपण संतोष पाटील यांची मुलाखत घेऊया. तुम्ही बघताय संतोष पाटील माझा मामा. मामा कितवा वर्ष तुझा दिंडीतला? 8वा वर्ष. काळ सेवक किती वेळा होता या दिंडीतून? 8 म्हणजे टोटल तू या दिंडी पासूनच चालू केलं असतो? अगोदर टोटल किती वर्ष? 15 वर्ष तरी झाले असतील. टोटल 15 वर्ष झालीत त्याला. 18 वर्ष झाली. दादा दादाला बघा, 18 वर्ष जास्त झाली. आणि मानाचा झेंडा याच्याकडेच असतो. दरवर्षी पहिला मानाचा झेंडा असतो, यंदा शेवटच्या मानाचा. आणि राज बिना चपला आणि शिर्डीला चाललाय. आतापर्यंत 15-16 वर्ष झाली तुला ना मानाचा झेंडा घेऊन. कसं वाटतं तुला मंडळाने मानाचा झेंडा मान दिला? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना? आरामात आहे ना सर्व? आम्ही सर्वांना घेऊन बरोबर. हा ते तर आहे, ते तर आहे. खूप वेळानंतर आम्ही शेवटच्या झेंड्याजवळ आलो, नाहीतर आम्ही सेंटर मध्ये चालत असतो. त्याच्या मुलांच्याशी जास्त काय बोलता नाही येत. ते स्पीडवाले आहेत, त्यांना स्लो असा जमत नाही. तरी ते जाम प्रयत्न करतात. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया परत. बोला ओम साईराम. आता आपण भेटूया मंदार दादाला. ओम साईराम दादा. ओम साईराम. किती वर्ष आहे दादा तुझा? माझा आता येऊन या म्हणजे 3रा वर्ष. एकूण झाली 5 वर्ष. टोटल 5 वर्ष झाली. आणि या मंडळामध्ये 3रा वर्ष. पहिले कुठल्या मंडळातून जात होतास? देऊळवाडी. देऊळवाडीतून जात होतास? देऊळवाडी. देऊळवाडीतून नंतर मग इथं काढली. इथून चालू मंडळ इथून कंटिन्यू केली.
5 वर्ष झाली दादाला, दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. जिम बघून जिमची आठवण आल्या मुले, आम्ही पण वर्कआउट सुरू केलाय. बॅक बायसेप शोल्डर मजबूत. कम ऑन चल वन मो वन मो वन मो. तळेगावला आम्ही नाश्त्याचा ब्रेक घेतलाय, सगळे आराम करतात, आराम चालू आहे सगळ्यांचा. आता आम्ही पण जरा पडतो इकडं. मेंदू वडे, मेंदू वडे नाश्त्याला. पहिला मीच खाईन. सैरा आपलं नाव काय? संतोष. संतोष मामा भेटला इकडं. मेंदू वडे कसे झालेत? हा मसालेत ना. आणि विकास बसलाय. विकास मेंदू वडे कसे? हॉटेल सारखे झालेत ना. मयुरेश, साईराम खाऊन बघ कसं झालं. खाऊन आलो मी म्हणून मला समजला भारी झालं म्हणून आलो विचारायला तुम्हाला. साईराम खाताना दिसतात. अरे माझा एक नंबर डिश आहे मेंदू वडा. एक नंबर, एक नंबर. टेस्ट करून हा करून घ्या, करून घ्या. सगळ्यांचा नाश्ता झाला, मी त्यांना डिस्टर्ब नाही करणार. मेंदू वडे मस्त झालेत ना. तुझा मोबाईल गेलाय तर कुठला मोबाईल होता? विवो चा. मग आता भेटल्यावर कमेंट करून, कमेंट करून सांग कोणाला भेटलो. हा काय भेटला तर सांगा. विवो आणि पाटी नोटी आहेत ना आपल्या डॉलर कुठे? इंडोनेशियाच्या आणि दोन नोटी या आपल्या इंडियन नोटी आहेत त्या. इंडोनेशिया, इंडोनेशियन इंडियन नोटी झेंडा तू इकडं होता. वाजलेत आणि मस्त मेंदू वडे खाऊन आम्ही थोडा आराम करून निघालोय. सहा मेंदू वडे खाल्लेस तू? नाही पहिल्यांदा खाल. मस्त मस्त झालेलं खरं का? सांबार ना सांबार असं कुठले हॉटेल अन्न मिळाल? दरवर्षी आपलं एकदम बेस्टच आहे सांबार. सांबारच्या कार सेविका जेवण बनवण्यात आणि नाश्ता बनवण्यात कधीच कमी पडणार नाही. बरोबर ना? थोडी पण काढू शकत नाही, कमी पडतच नाही. त्याबद्दल वाटत कमी पडतच नाही. एक नंबर नाश्ता आहे. आणि कधी असं पण नाही होत काय जेवण कमी पडला, नाश्ता कमी पडला, काय माहिती. कधी पण एक्स्ट्रा क्वालिटी चांगली असतात पण क्वांटिटी पण भरपूर असते. क्वांटिटी मध्ये पण हा मेन विशेष आहे. आता आपण बोलूया दिग्या मामा सोबत. दिग्या मामा तुझा दिंडी मध्ये किती वर्ष आहे? तिसरा वर्ष आहे. तिसरा वर्ष आहे. मामा एक प्रश्न तुला विचारायचा होता, राग म्हणून घेऊ नको. गेल्या वर्षी पण विचारणार होतो पण नाही विचारला, यंदा विचारतो. मामा तुझं वजन किती आहे? माझा 115 किंवा 116 किंवा असं, म्हणजे कम्प्लेक्ट सांगू शकत नाही. 115 16 आसपास आहे. तर मला हे सांगायचं होतं की मामा कंटिन्यू चालत असतो, न थांबता. एक वेळ आम्ही पाठीत थांबून, आम्ही एक वेळ थांबतो पण तो कधीच थांबत नाही. मामा काय त्रास होतो तुला? त्रास फक्त फोर पायाला येतात तेवढेच, दुसरा काय नाही त्रास. फक्त किलो वजन कमी होते. हा म्हणजे चालून चालून हा शिर्डी पर्यंत 1-2 किलो कमी होते. आणि मामा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम. श्री कडजाई माता मंदिर किल्ल्या टाईप आहे, किल्ल्याच्या आत तो मंदिर आहे. साईराम माझ्यासोबत आहे समीर दादा आणि राहुल दादा. दादा मला एक प्रश्न पडला होता, या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी उरण तालुक्यातल्या भरपूर महिला इच्छुक असणार आहेत. तर माझा प्रश्न असा होता की येणाऱ्या काळात आपल्यासोबत पायी दिंडीत महिला सुद्धा सामील होऊ शकतात की नाही? महिलांनाही सोबत सामील करणं गरजेचं आहेच समजा, परंतु आपलं नियोजनामध्ये थोडंसं अजून नियोजन व्यवस्थित झालं नाही महिलांसाठी. पण भविष्यात आपण महिलांचा नक्की विचार करू आणि दिंडी म्हणजे पदयात्रेमध्ये महिलांना समावेश करू, असं नियोजन करू आपण पुढं. म्हणजे या प्रश्नाचा विचार तुम्ही कराल? 100%. हा तर ठीक आहे, धन्यवाद दादा. येणाऱ्या काळात महिलांना सुद्धा पायी दिंडीत संधी दिली जाईल ना दादा? अगदी बरोबर. ओम साईराम.
12:30 वाजलेत आणि जिथं आपलं जेवण आहे तिकडं आपण पोहोचलो. सर्व आराम करतात. आज काय आहे? फ्राईड राईस आणि मंचुरियन प्रकाश मामा बनवते. नाही तो गडबडीत आहे, त्याला डिस्टर्ब नका करू, त्या तो गडबडीत आहे. फ्राईड राईस आणि मंचुरियन डबल घेऊन डबल ये डबल डबल फ्राईड राईस आणि मंचुरियन प्लस कांदा आणि चटणी. घर स्टार्ट कर आता, चल. आया आया, कसा वाटला? नवरात्री मध्ये पण उपास असेल ना? ओम जय राम. कसा वाला फ्राईड राईस? मस्त. लय भारी, लय भारी ना. सैराम जेवा जेवा. सैराम कसा वाला फ्राईड राईस? एक नंबर. एक नंबर ना जगा जाम भाई. चायनीज मध्ये आपले आपली मंडळी इकडे बसली सगळी. दा कसा झालाय फ्राईड राईस? मस्त ना. ओम साईराम जेव्हा. मराठी बोलू का हिंदी बोलू? इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. हॅलो, पहिल्यांदा चला आणि तुम्ही मध्ये आहेत. तुम्हाला कसं वाटतं की आलाय नाही तो आवड काय कसा वाटायला? आवडला. मग एक काम कर, तुम्ही पाठवते का आवडली काय? बघितलात किती जण बसले. थांबा थांबा काका, मी तुम्हाला दाखवतो. डॉक्टर आलेले आहेत, लॉगरने बोलवलं. काय काय नाही नको बस. कसा वाटतंय आता राजदीप? बरोबर वाटतंय? दुखतंय? झोपलीत सगळी. पोज दाखवतंय एकेकाच्या तुम्हाला. सलाईन पोज. झोपलास का नाही आमची दाद? व्हिडिओ काढले म्हणून ना? नाही. मग त्याच्यामुळे नाही. मग कशा मुलं? मला मस्त जागा भेटली. इथं ही एवढी चांगली जागा नव्हती? नारळाच्या जवळ बाई, थंडावा. मस्त पद्धतशीर झोपलो आज, एकदम पद्धतशीर. आणि आम्ही पद्धतशीर झोपलेलो, तू नाही तर. चला, 3 वाजलेत आणि पालखी निघायली आपली. प्रवासाला सुरू करूया परत एकदा. या रोडला पण MIDC असल्यामुळे जाम वाहतूक आहे, जाम रश आहे. मोठे मोठे कंटेनर वगैरे आहेत, कंपन्यात मर. भावेश गाड्या स्लो कर. खाली वाचूक वाढल्यामुळे असे अपघात आपल्याला दररोज बघायला भेटतात. आपण त्याला वाचू नाही शकलो, पण त्याची त्याचं शरीर आपण एके साईडला आणून ठेवला
सेवा जयेशनी केली आणि ट्रॅफिक सांभाळायला भावेश होता. तुमच्या दोघांचे धन्यवाद. भावेश पुढे गेल्यानंतर त्याला पण आपण बोललो असतो. आणि तुम्ही पण कधी असं फ्री असाल, आपण घाई घाईत असतो गाडी बिडीवर, तर एखादा मिनिट थांबून अशी सेवा केली तर बरा होत जाईल. एवढा सांगायचं होता. धन्यवाद. ओम साईराम. गुरु आपजा आहे. साईराम साईराम. ही सेवा आपल्या मंडळानेच दिले का? मामा पूरा लक्ष तुमच्यावरच आहे. एक प्रत्येकाला एक एकच आताच सांगते. प्रत्येकाला एक एकच हे बघा बघा तरी ऐकून बघा. ऐकून नाही ऐकले सारखं करा. दोन घेतलं सोडी त्याने ऐकणार नाही तो कोणचा. आता आपल्याला प्रकाश थली मामा भेटलेत. मुलांनी सर्व इथे टाकलं होता पण त्या प्रकाश मामांनी सर्व उचलून आता ते एका साईडला कचरा कुंडीत टाकणार आहेत. ओके मामा, रस्ता आरामात सावधानीशी. हा सर, आम गिफ्ट कोडिंग पिली काय कशी लागली? सावधी. काय बोलतो? किती? एक वेळा दिलं तुम्ही सहा वेळा. ए ते साई सेवक आहेत ना साईराम. आपले दोन पदयात्री बाथरूमला गेलेत. आम्ही जाऊ पुढे मग. ठीक आहे चला. आता त्याला सांगितलं ते थांबतील. आम्ही प्रवास सुरू करू. पदयात्रींची मजा आणि माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो. तुम्ही घरी बसून त्याचा आनंद घ्या आणि माझ्यासाठी एक सेवा करा. कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बोलो ओम साईराम. साडेचार वाजलेत आणि एक स्टॉप घेतला आपण. कीर्तिराज याडी याच्यानंतर जाईन तिथं आपलं नाव. जाईन तिथं आपलं नाव. जाईन तिथं आपलं नाव. निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. पाचला निघलो होतो. पालखी नाचवत आणली त्याच्यामुळं मधीच कुठे स्टॉप नाही घेतला. सहाचा स्टॉप होता पण आता साडेसहा वाजलेत. स्टॉप नाही बिलकुल घेतला. नाचत नाचत पालखी आणतो तेव्हा मज्जा भरपूर करतात. त्याच्यामुळं कुठं थांबाय म्हणजे तो एक वेगळाच फील असतो. त्याच्यामुळं आम्ही थांबलोच नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप आलोय. आता बघूया आपला वस्तीचा स्टॉप कुठं आहे. गाडी बघा कसली भारी केलंय. वाईस सिटी वाली BMW आहे.
दोन तास कंटिन्यू आल्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलोय आणि चाकण मध्ये रेस्ट घेतो तो पण घेतला. हा, दोन हॉल आहेत, एक वरती आणि खाली. तर आपण पहिले दर्शन घेऊया. मंदिराचं नाव कालोबा महाराज वाकी, गावाचं नाव. काय बनवतो मावशी? दालवडे दालवडे. आणि तर भाजीची कटिंग चालू आहे. हा प्रश्न सर्व महिलांसाठी आहे. येणाऱ्या वर्षी जर तुम्हाला पायी चालत दिंडीला येण्याची संधी मिळाली तर तुम्ही येणार काय? येणार ना? पर्सनली सगळ्यांना एकेकीला विचारते, ठीक आहे? काकू काय बोलता? मला यायची इच्छा आहे. इच्छा आहे ना? गावातून पण मला खूप जणी बोलल्यात, म्हणून मी आज बोललो सर्वांशी. बोलू आता, काय बोलता? तुम्ही येणार पायी चालत चालत दिंडीला? पायी येणार? अजून आई तुमचा काय? येणार ना मावशी? हो येणार. येणार ना? सगळ्या खुश आहेत, त्यांना आपण त्यांची पण इच्छा आहे बघा चेहऱ्यावर ना समजते. येणार ना? येणार. सर्वांना विचारू आपण. आई तुमचा काय? आम्ही पण येणार. एक ना एक दिवस तरी यायचं आहे. मामी तुमचा पण येणार? येणार ना? येणार, येणार नक्की. करण जातू शिर्डी पायी चालत एक संधी तरी मिळाली पाहिजे. आपण हा मेसेज अध्यक्षांपर्यंत पोहोचू आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पुरी होईल याची आशा बाळगतो. ओके, बोलो ओम साईराम. ओके, चला धन्यवाद. दालवडे खाताना मस्त. जितेंद्र म्हात्रे यांचा 16वा वाढदिवस आहे. सर्वांच्या शुभेच्छा आहे तुमच्या पाठीशी. चपाती, भात, लोणचा, दाल आणि चण्याची भाजी, कारल्याची भाजी आहे आणि दूध हलवा एक नंबर आणि दादाच्या बर्थडेचा केक, काजू कतली पण आहे. बाबा बाबा माझ्या आवडती. आणि पापड, चांदलाचे पापड, साईराम. आणि इथे पाण्याची व्यवस्था, पाणी भरपूर आहे. इकडे यांच्या मस्त झाल्यात. आपण चौथ्या दिवशीचा चौथा ब्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी सून. जय शिवराय, ओम साईराम. बाय 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 बाय.